1962 मध्ये सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाबूराव जंगलू काळे हे विजयी झाले, त्यांना 26,171 एवढी मते मिळाली। 1967 साली सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गंगाराम शिवराम मानकर हे विजयी झाले, त्यांना 21,101 एवढी मते मिळाली। 1972 साली सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गंगाधर शिवराम मानकर हे विजयी झाले, त्यांना 25,868 एवढी मते मिळाली। 1978 साली सिल्लोड मतदारसंघातून जेएनपीचे उमेदवार नामदेवराव बळवंतराव गाडेकर हे विजयी झाले, त्यांना 21,436 एवढी मते मिळाली। 1980 साली सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेस यूचे उमेदवार माणिकराव पालोदकर हे विजयी झाले, त्यांना 33,293 एवढी मते मिळाली। 1985 साली सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माणिकराव पालोदकर हे विजयी झाले, त्यांना 34,377 एवढी मते मिळाली। 1990 मध्ये सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माणिकराव पालोदकर हे विजयी झाले, त्यांना 40,021 एवढी मते मिळाली। 1995 मध्ये सिल्लोड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार किसनराव लक्ष्मणराव काळे हे विजयी झाले, त्यांना 53,005 एवढी मते मिळाली। 1999 साली सिल्लोड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार किसनराव लक्ष्मणराव काळे हे विजयी झाले, त्यांना 43,079 एवढी मते मिळाली। 2004 साली सिल्लोड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सांडू पाटील लोखंडे हे विजयी झाले, त्यांना 54,290 एवढी मते मिळाली। 2009 साली सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार हे विजयी झाले, त्यांना 98,131 एवढी मते मिळाली। 2014 साली सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार हे विजयी झाले, त्यांना 96,038 एवढी मते मिळाली। 2019 साली सिल्लोड मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार हे निवडून आले, त्यांना 1,23,383 एवढी मते मिळाली।